दादा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खरं तर आपलं ही शिवसेना वेगळी झालेली आहे आणि त्याच हिंदुत्वाचे प्रखर जे आधारस्तंभ म्हटले जातात भिडे गुरुजी यांनी आता याच हिंदुत्व आधारून एका पत्रकाराला टिकली लावणे तरच मी तुझ्याशी बोलतो असं म्हटलेलं होतं. तर त्या संदर्भात फडणवीस ताईंनीसुद्धा त्याच्यावर वहिनींनीसुद्धा त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता. तर त्या संदर्भात या शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून आपलं काय मत? हे बघा, अशा गोष्टींवर खरं तर मी माझं स्टेटमेंट द्यायचंच नसतं. काय बोलायचं आपण प्रवक्ते इंडिव्हिज्युअल आपण हे काय बघा, प्रत्येकजण हा व्यक्तिगत असतो आणि कोणाचं व्यक्तिगत मत काय असावं हे वेगवेगळं आहे. ते काय कुठल्या पक्षाचे नेते नाहीत, त्यांनी छत्रपतींच्या विचारावर काम करणारे ते कार्यकर्ता आहेत ज्यांनी दुर्गा दौडीचं ते आयोजन करतात, त्याच्यानंतर वेगवेगळे जे गड आहेत त्याच्यामध्ये भ्रमण करतात. काही वेळेला अशा अनेक वेळेला त्यांच्याकडून काही वक्तव्य निघतात, ह्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु अशी वक्तव्य केल्यामुळे एखादा मनुष्य लहान किंवा मोठा होत नाही आणि आता या वयामध्ये त्यांना कोणी समजावून सांगावं अशीसुद्धा परिस्थिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत त्यांचं कार्य लक्षात घेऊन या गोष्टीकडे लोकांनी दुर्लक्ष करावं आणि त्यांचा मान राखावा एवढंच मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं. त्यांनी असं काही इंटेन्शनली बोलले असतील असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच अधिक योग्य होईल. त्यांनी त्यांचं जे दुर्गा दौडीचं काम आहे, गडांचं भ्रमणाचं काम आहे, हे त्यांनी तसंच कायम ठेवावं. या वयामध्ये सुद्धा ते करत असतात, त्यांच्या त्या कार्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता हा विषय आता मिटवावा एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण त्यांच्याशी काही बोललो आहात किंवा नाही? बघा, मी आता सांगितलं की ते एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं कार्य हे या क्षेत्रातलं नाही आहे, म्हणजे महिलांचं शिक्षण वगैरे ह्या क्षेत्रातलं नाही आहे. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचं रक्षण, दुर्गा दौड, लोकांच्या मनामध्ये राष्ट्राचं प्रेम जागवणं अशा स्वरूपाचं त्यांचं कार्य आहे. आणि त्यांना एखादा सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. मला एवढंच हे करायचं आहे की एखाद्या व्यक्तीकडून चुकीने एखादी गोष्ट निघाली तर आपण त्या व्यक्तीचं इतर कार्य बघून त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं. आपलं मन मोठं दाखवायचं असतं, तसं सर्वांनी मन मोठं दाखवावं आणि हा विषय इथंच संपवावा अशी मी नम्र विनंती करतो. मध्यावधी निवडणुका ज्या आहेत ते लागतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे बघा, आज आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे बहुतेक कार्यकर्ते हे मूळ शिवसेनेकडे म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आलेले आहेत. आमदार खासदार सगळे आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा बरोबर असलेले कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांना ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. अगोदर त्यांनी जाहीर केलेलं होतं की हिंमत असेल तर निवडणुका घ्या. त्यांना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जायचं होतं तेव्हा त्यांनी निवडणुका घेतल्या का? कारण निवडून कोण देत असतात? लोक निवडून देत असतात. आणि लोकांनी कोणाला निवडून दिलं होतं? त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीला निवडून दिलेलं होतं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत केलेलं होतं. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मागच्या दाराने सत्तेमध्ये घेतलं जाणं हेच मुळात चुकीचं होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की ही रिॲक्शन केवळ माझी नाही आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची, मतदारांची आहे. एवढंच नाही तर आज सकाळी ज्यावेळेला मी राज्यपाल महोदयांच्याकडे एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो तिथं अमेरिकेतून आलेले एक भारतीय होते जे मुंबईचे नागरिक आहेत, त्यांनी कौतुक केलं की ज्या विचाराला आम्ही मतदान केलेलं होतं केवळ भारतात नाही तर अमेरिकेमधले सुद्धा सगळे लोक ज्यांना महाराष्ट्रावर प्रेम आहे ते आनंदित झाले की ज्या विचारधारेला आम्ही मतदान केलेलं होतं ती विचारधारा पुन्हा एकदा सत्तेवर आली, हा लोकशाहीचा विजय आहे असं त्यांनी मला सांगितलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री ज्यावेळेला खाली उतरले त्याला अक्षरशः त्यांनी त्यांना मिठी मारली आणि त्यांचं अभिनंदन केलं. ही सर्वसामान्य लोकांची रिॲक्शन आहे आणि म्हणून हे जनतेचं सरकार आहे. जे सरकार लोकांनी निवडून दिलं होतं ते हे सरकार आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार पूर्ण वर्ष कालावधी पूर्ण करेल, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देईल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय देईल आणि महाराष्ट्राची जी आपण ज्याला म्हणतो की गतवैभव, हे गतवैभव पुन्हा आणण्याचं कामगिरी हे सरकार करेल. आपल्या काळामध्ये जे जे घडलं ते दुसऱ्याच्या माथ्यावर सोपायचं, खोटं बोलायचं, हे जे काय महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कधीच येणार नव्हता आणि मग तो कधीच येणार नव्हता, तो महाराष्ट्रातून गेला कसा हा प्रश्न आहे. एखादा प्रकल्प येत असणार त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा एक वेगळी बाब असते. त्यासाठी प्रयत्न करावे, त्यांना भेटावं, ते आपल्याकडे यावं म्हणून प्रयत्न करावा. पण असा प्रयत्न आणि 10 लोक करत असतील, मग त्या 10 लोकांमध्ये नेमका गुजरातचीच त्यांनी निवड केली असेल तर मग पंतप्रधानांनी हा प्रकल्प नेला आहे असं जर म्हणायचं असेल तर हा संरक्षणविषयक प्रकल्प आहे.
संरक्षणामधले जे जे मोठे प्रकल्प आहेत ते महाराष्ट्रामध्ये काय आहेत ह्याचा विचार करा. तर त्यावेळेला यशवंतरावजी जे आमचे सर्वोच्च नेते आहेत, यशवंतराव चव्हाणसाहेब त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणलेत ना. म्हणजे जे त्या ठिकाणी सत्तेवर असतात ते प्रकल्प भारतामध्ये आणतात, पण ते आणत असतानासुद्धा आपल्या राज्यामध्ये कोणी एखाद्याने म्हटलं की माझ्या राज्यामध्ये सुद्धा हा व्हावा म्हणून त्याला दोष देत बसायचं हे योग्य नाही. पंतप्रधान महोदयांनी जाहीर केलेलं आहे की 2 लाख कोटीपेक्षा जास्त रकमेचे प्रकल्प हे आम्ही महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले आहेत. ज्याला FDI असतं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते, त्याला केंद्र शासनाची मंजुरी लागते. आणि ही मंजुरी देत असताना केंद्राची भूमिका महत्त्वाची असते. ज्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये केंद्राला शिव्या घालण्याशिवाय दुसरं काम केलं नाही, त्यांनी गुंतवणुका बाहेर गेल्या असं एका प्रोजेक्टवरून बोलणं हे किती चुकीचं आहे याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करावा. ज्यांनी 1.5 वर्ष इंडस्ट्रीच्या संबंधितची जी हाय पॉवर कमिटी असते त्याची मीटिंगसुद्धा घेतली नाही, त्या लोकांना असं म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. हे केवळ ढोंग आहे, हे महाराष्ट्राच्या लोकांची चाललेली दिशाभूल आहे. आणि याच्यापासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिलं पाहिजे, आपल्या राज्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि हे पुढे घेऊन जाताना आम्ही त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण करणार नाही. ज्यांचा ज्यांचा सल्ला लागेल, आपण बघितलं आमचे मुख्यमंत्री पवारसाहेबांना भेटायला जातात. आज पवारसाहेब आजारी आहेत, पवारसाहेबांची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रत्येक मराठी मनुष्य प्रार्थना करत असतो, कारण ते एका पक्षाचे नेते नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि म्हणून अशा व्यक्तींचं आपण सल्ला घेतला पाहिजे, राज्याला नव्या उंचीवर नेलं पाहिजे. त्याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही कर्तव्यगार आहेत, ते हे करून दाखवतात. ट्विट केलंय की मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांची भेट ही नवा पर्वाची नांदी आहे. एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला आत्ताच सांगितलं की पवारसाहेब ज्याला पवारसाहेब आहेत त्याला ते कुठल्याही पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. ते लवकरात लवकर चांगले व्हावे, त्यांना दीर्घायुष्य लावावं ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणून या भेटीतून वेगळा अर्थ काढणं चुकीचं आहे. आम्हाला पवारसाहेबांच्याबरोबर नेहमी सगळ्यांनाच अतिशय आदर आहे आणि तो आदर नेहमीच राहील. राजकारणामध्ये पक्षावर टीका होऊ शकते, परंतु व्यक्ती म्हणून आम्ही कधीही पवारसाहेबांच्याबद्दल काही बोलू शकत नाही ही वस्तू. मंत्री गुलाबराव पाटील जे आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की शिंदे गटाने जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते भाजपसोबत सत्ता. बघा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना संपवायला राष्ट्रवादी निघालेली होती, कुठल्याही मार्गाने ते करून दे. ज्यावेळेला आमची 2014 इलेक्शन झाली त्यावेळेला न मागता सुद्धा राष्ट्रवादीने आपला पाठिंबा दिलेला होता. त्याच्यामुळे त्याचा उद्देश असा होता की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी. उद्धवसाहेब हे विसरले असतील, पण आम्ही लोक विसरलेलो नाही, कारण आम्ही जनतेमधून कष्ट करून निवडून येतो. त्यावेळेला आम्हाला वाटतं की आमचा पक्ष मोठा व्हावा, आमच्या पक्षाने राज्य करावं, लोकांना न्याय द्यावा. पण ते जाणार होते असं त्यात तथ्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस. बघा, याच्यावर मी काही कॉमेंट करणार नाही, कारण सकाळचा शपथविधी सगळ्यांनीच बघितलेला आहे. आणि तो शपथविधी ज्यांचा घेतला त्यांचं कालचं स्टेटमेंटसुद्धा तुम्ही वाचलेलं आहे. मग आम्ही सर्वसामान्य लोकांनी ह्याच्याबद्दल काय बोलायचं, ते मोठे नेते आहेत, ते काही करू शकतात. दादा, कोविड सभेला परवानगी नाकारली बुलढाणा ते दादा, कोविड मध्ये तुम्ही आता संस्था, आता तुम्ही दादा भाषणामध्ये म्हटलात की संस्था चालकांनी कोविडच्या काळातली फी कमी करावी किंवा एलसी द्यावे, आमचं पण त्या संदर्भात.